मनोज जरांगे यांच्या शांतता रॅली नांदेडमध्ये सुरू झालेली आहे आणि राज कॉर्नर पासून या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती गर्दी इथं या ठिकाणी मनोज जरांगेला भेटण्यासाठी आलेली आहे. आपल्यासोबत स्वतः पाटील पाटील मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. स्वागत नाही हा आक्रोश गोरगरीब मराठ्यांचा. सरकारने मला बदनाम करून बाजूला सरकारचं काम केलं. मला उघडं पाडण्यासाठी ओबीसीची फौज सरकारनं तयार केली आणि आमच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात दंगली व्हाव्यात म्हणून प्रयत्न केलेत आणि आणखीनही ते सुरू आहेत. म्हणून मराठ्यांना असं वाटतं की आता हा जो डाव सरकारनं टाकला याला आपल्या लेकराला साथ द्यायची, मनोज जरांगे पाटलाला एकट्याला उघडं पडू द्यायचं नाही. म्हणून माझा समाज स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी ताकदीनं रस्त्यावरती आला आहे. सगळे कामं धंदे सोडून त्यात तरी पण आणखी 50% जास्त माझा मराठा समाज हा विठुरायाच्या पंढरीच्या दर्शनाला गेलेला आहे. तरी शेतातले असणारे कामं सोडून माझा समाज इथं आला आहे. शहरातला या नांदेड शहरातला मराठा समाज स्वतःच्या घराला कुलप लावलेत, स्वतःच्या व्यवसाय बंद ठेवलेत. नोकरदार मराठ्यांपासून शिक्षक डॉक्टर वकील सगळेचे सगळे मराठे जिथपर्यंत नजर तिथपर्यंत नजर पुरत नाही इथपर्यंत मराठे यासाठी आलेत की न्याय द्या, खोटं बोलू नका. तुम्ही खोटे डावरचून मराठ्यांना बर्बाद करायचं काम करू नका यासाठी मराठा एकत्र आला आहे. आणि मराठ्यांना वाटतं आहे की आता आपली पिढी गेली, गोरगरीब मराठ्यांना माझ्या आहे, आजोबांना वाटतं, आईंना वाटतं आता आपली पिढी गेली पण आपल्या लेकराचं काय, आपल्या नातवाचं काय. आपल्या नातवासाठी लढायचं आणि आरक्षण मिळवून द्यायचं, त्यातच आपले लेकर मोठे होणार म्हणून मराठा रस्त्यावरती आहे. सरकारने माझ्यावर अनेक जाणून बुजून डाव टाकले, जाणून बुजून मला कसं बदनाम करता येईल, मला कसं उघडं पाडवता येईल, म्हणून सरकारनंच ही फौज तयार केली. या छगन भुजबळचं ऐकलं यांनी आणि या छगन भुजबळला साथ द्यायचं काम सरकारनं केलं. त्यामुळं छगन भुजबळलाच आता घेऊन बसा म्हणा, मराठीची गरज नाही ना. तुम्हाला आता तरी थोडा झटकाटा केला, जर आमचं आरक्षण नाही दिलं ना तर 288 सोडणार नाहीत आम्ही. लक्षात ठेवा, आपल्या कॅमेरामनला मी विनंती करतो की तुम्ही एवढी पब्लिक किती आहे, एकदा फक्त आपला कॅमेरा फिरून या महाराष्ट्राला कळू द्या. नुसतं पुढं बघा तुम्ही, पब्लिक तुमचा कॅमेराला पुरणार नाही इथपर्यंत, पाठीमागंसुद्धा कॅमेरा पुरणार नाही इथपर्यंत. त्यामुळे माझी विनंती आपल्या कॅमेरामनला एकदा महाराष्ट्राला आणि या सरकारला अवश्य समोरचीसुद्धा गर्दी दाखवा. पाटील, तुम्हाला अशोक चव्हाण भेटायला आले होते, अशोक चव्हाण तुमची भेट घेतल्यानंतर काही अशोक चव्हाण तुम्हाला निरोप दिला का? माझा मराठा समाज याच गोष्टीमुळं मला मानतो फक्त की कोणचा नेता आला काही झाला तरी हा मनोज जरांगे कोणाचाच नाही. हा मनोज जरांगे फक्त आणि फक्त समाजाचा आहे, आपल्या गोरगरीबाचा आहे. हे माझ्या समाजाला माहीत झाल्यामुळं कोणी आला काय आणि कोणी गेला काय समाज देणं देत नाही. आम्हाला माहिती हे फक्त भेटायला येते सगळे अशोक चव्हाण साहेबच नाही, महाराष्ट्राले सगळेच नेते फक्त आम्हाला भेटायला येतात आणि आम्हाला येड्यात काढून माघारी जातात. हे माझ्या समाजाला माहीत झालं म्हणून आमचं जे ठरलेलं आहे ते आम्ही करीत राहतो. आमच्या रॅलीची तयारी सुरू, आमची मतदारसंघाची चाचणी सुरू, आमचं सगळं सुरू आहे. मग आता जरी पाडा म्हणलो इथून पुढं नाव घेऊन पाडणार. माझ्या मराठ्याला जो ओबीसीचा नेता त्रास देईल त्याला 100% आम्ही पाडणार, म्हणजे पाडणार. माझ्या गोरगरीबाला त्रास देणाऱ्याला आम्ही सोडणार नाही. आणि छगन भुजबळला साथ द्यायची जरा फडणवीस साहेबांनी कमी करावं. आता याचा अंत कधी आहे पाटील? हे 6वा तुमचा टप्पा आहे, याच्यानंतर तुम्ही 13 तारखेनंतर मुंबईला असंच जाऊन मुंबईला आंदोलन करणार आहेत का? आता मुंबईला तर जाणार नाहीत आम्ही, पण जर गेलोत ना बाप यावेळेस मराठा घरीच राहणार नाही. म्हणून फडणवीस साहेबांना सांगतो आता नका डाव टाकू तुम्ही, आता नका गोडीनं वाव द्या, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. आता यावेळेस कशाला छगन भुजबळला पुढं घातलं, कशाला ओबीसीच्या नेत्याला सांगता छगन भुजबळला का कर गोळा सगळे. हां, त्या छगन भुजबळला म्हणा धनगर बांधवांची एस टी आरक्षणासाठी लढणं आणि फडणवीस साहेबांनी बी एस टी आरक्षण द्या धनगरांचं, कशाला मराठ्यातून त्याच्यात वैर लावता फडणवीस साहेब तुम्ही?
पाटील, तुमचं मुस्लिम समाजही इथं स्वागत करण्यासाठी आलेलं आहे, बऱ्याचशा मुसलमान बांधवांसोबतही तुमची चर्चा झालेली आहे, एकंदरीत मुस्लिम समाजाची काय मागणी आहे मुस्लिम समाजाची? अरे गोरगरीब मुस्लिम बांधवांना सुद्धा असंच केलंय फडणवीस साहेबांना, दलित बांधवांना असंच केल्यासारखं केलंय. आता 13 तारखेला तुम्ही सरकारला पुन्हा डेडलाईन देणार का 13 तारखेला? नाही ना, आम्ही शंभूराजे देसाई साहेबांवरती आमचा विश्वास आहे. शंभूराजे देसाई साहेब काय आम्हाला त्यांचा त्याच्यावरती आमचा विश्वास आहे. तुम्ही आता मराठवाड्याच्या दौऱ्याला आलेला आहात, विशेष म्हणजे हिंगोली झालं, परभणी झालं, नांदेड झालं, या तिन्ही मतदारसंघात महायुतीचा चांगलाच पराभव झालेला आहे. याला जरांगे फॅक्टर असं नाव देण्यात आलेलं आहे, कसं पाहतं या? नाही नाही, मी काय कोणाला पाडा म्हणलेलं नाही, मी काय कोणाला निवडून आणा म्हणलेलं नाही. मी फक्त एवढंच सांगितलं, माझ्या गोरगरीबाला किंमत नाही, आणि मी जन्म त्याच्यासाठी घेतला आहे की माझ्या गोरगरीब मराठ्याला किंमत आली पाहिजे. मी पैसे कमायसाठी, पद कमायसाठी जन्माला नाही आलेलो, माझ्या गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे यासाठी हा पठ्ठ्या जन्माला आलेला आहे. हे असं पदन फेदन पैसे कमायसाठी नाही आलं, माझ्यासाठी माझा जातच मोठं पद आहे आणि माझी जातच माझ्यासाठी संपत्ती आहे. त्यामुळे मला गरज नाही यांची, कोणाची, कोणत्या पदाची, फेदाची. ही संपत्ती काय काय ही संपत्ती आणि आशीर्वाद माझ्यासाठी समाजात मोठा आहे. म्हणून मी खंबीर समाजाच्या मागं उभा आहे, समाज आहे माझ्या मागं आहे. यांच्यात हिंमत नाही मला उघडं पाडायची. असे हजार बी सरकार आले तरी मी यांना मोजत नाही, पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटतच नाही, जे व्हायचं असेल तरी होऊ दे. अशोक चव्हाण असं म्हणाले आहेत की गावागावामध्ये ओबीसी आणि मराठामध्ये वाद सुरू आहे जो महाराष्ट्राच्या हितासाठी नाही आहे. खरंच ओबीसी आणि मराठामध्ये वाद सुरू आहे का? हो, लावलाय छगन भुजबळनं सरकारमध्ये, सरकारचा पाठिंबा आहे त्याला होऊ दे दंगली म्हणून. का फडणवीस साहेब त्याला गप्पच होत नाहीत? कशासाठी घेतलं फडणवीस साहेबांनी त्याला तिथं? आमच्या दंगली घडवण्यासाठी गोरगरीब ओबीसी तयार मराठ्यात. कधी आम्ही धनगर बांधवांना विरोधक मानलं? कधीच नाही. का 4-2 जणांना त्याने आशा लावली तुम्हाला आमदार करतो, आमकं करतो लढा? हा, अरे एसटी आरक्षणासाठी लढा, मराठे लढू लागते. फडणवीस साहेब, तुम्ही म्हणला होता धनगर बांधवाला एसटी आरक्षण देते द्या, कशाला छगन भुजबळच्या नादाला लागून सगळं वाटोळं करून घेत आहे? छगन भुजबळ हे दंगल लावत आहेत हा तुमचा आरोप आहे का? मराठा आणि ओबीसी मध्ये वाद आहे, छगन भुजबळ लावत आहे असं तुमचा आरोप आहे का? थेट मग तोच लावतोय, दुसरं कोण लावतोय? दुसरं कोण लावतोय? त्याला सरकारचा पाठिंबा आहे म्हणून ते एवढं करतोय, म्हणून तो करतोय. पाटील, एक शेवटचा प्रश्न. सगळे सोयरे हा शब्द असा वैधानिक आहे तसं बोलल्या जात आहे, तुम्ही याची माहिती घेऊन याचा अभ्यास केलाय का? सगळे सोयरे कसा संविधानिक आहे? आमचं म्हणणं काय आहे, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांना आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं, म्हणजे त्याच्या सोयऱ्याला द्यायचं. जिथं लग्नाच्या सोयरी होत्या ते संवैधानिक आहे का नाही ते जज होते, तिथं जे काय झोपायला आलेले नव्हते, सरकारचे मंत्री आले होते ते काय झोपायला आलेले नव्हते. त्यामुळं फडणवीस साहेबांना एकच सांगतो, आमचं जे ठरलं आहे 83 क्रमांकाला सुद्धा मराठा आणि कुणबी एक आहे, त्यामुळं ते काम करा. आमचे तिन्ही गॅजेट आहेत ते तिन्ही गॅजेट लागू करा. आमचं पिसेस न घेऊ म्हणले ते त्या घ्या. उगत छगन भुजबळला बळ देऊन ओबीसीचं मतदान आपलं कोण फिरायचं, आपलं कोण फिरायचं ह्या नादा नादात तुम्ही अशी वेळ येईन तुमच्यावर फडणवीस साहेब की एकटा छगन भुजबळच कामराला घेणार लागेल तुम्हाला कामरावर घेऊन, कारण एकटाच 50-55% मराठा महाराष्ट्रात. काय परिस्थिती होईल याचा भान ठेवा, कारण इथं भाजपच्या गोरगरीब मराठ्या जे गोरगरीब मराठ्यात भाजपमध्ये त्यांना बी आरक्षण लागतं. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण लागते. नेत्यान फित्याला लागत नसल, नेत्याला सोडून दिलं मराठीने, आता स्वतःच्या लेकराच्या बाजूने मराठा उभा राहिला, मग पक्ष कोणचाही असो. पाटील साहेबांना एकदा सांगतो की तुम्ही त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका, लय दिदारा होईल, लय दिदारा होईल. मी आणखीनच सांगतो, आम्ही तुम्हाला विरोधक मानलेलं नाही, तुम्ही आरक्षण द्या. हे मराठा तुम्हाला डोक्यात घेऊन नसतं, मी बार बार सांगतोय तुम्हाला आम्ही विरोधकाचे शत्रू मानलेलं नाही, पण तुम्ही डावं टाकू नका. हा, छगन भुजबळाजवळ करायचं, त्याला सांगायचं ओबीसी नेते गोळा कर, मी एकाएकाला आमदारकी देईन, आमकं करीन. बघा आता आंदोलन एकाचं आमदार झाले तिसरंच. हा,
एवढं जर लढले असते एसटी आरक्षणासाठी छगन भुजबळ तर धनगर बांधवांना गोरगरिबाला आता आरक्षण मिळालं असतं. चार नेते मोठे झाले नाही, जात मोठी होत नसती. आरक्षणानं जात मोठी होणार आहे म्हणून धनगर बांधव, मराठा बांधव, हे गोरगरीब आम्ही आमच्या न्यायासाठी लढतो, राजकारणासाठी नाही. आमचे धडाचे नाहीत, त्यांचे धडाचे नाहीत. बरं, तुमच्या घरावर ड्रोननं टेळाळणी झाली होती पाटील, त्याच्या पुढं काय झालं? आता सरकार काय करतं छगन भुजबळचं ऐकून माहितच नाही आम्हाला. त्यामुळे आम्ही आमच्या कामात येत. आता 13 तारखेपर्यंत शंभूराजे साहेबांवर विश्वास ठेवला आहे. शंभूराजे साहेब आम्हाला आरक्षण देतील अशी आशा आहे. आम्हाला अपेक्षासुद्धा आहे आणि विश्वाससुद्धा आहे. नाही दिलं तर 238 उभा करायची का पाडायची हे आम्ही ठरवणार. हे होते मनोज जरांगे, ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केलेली आहे. कॅमेरा पर्सन धनंजय दारुंटे सह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.